आता बातमी आहे वाशिम मधून। 10 दिवसाच्या पाहुणचारानंतर वाशिम मध्ये बाप्पांना निरोप देण्याकरता मोठ्या थाटात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली। या मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्यांसह विविध प्रात्यक्षिक सादर करून तसेच गुलालाचा वापर टाळून पुष्पांचा वर्षाव करत गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला आहे। मांगल्य पावित्र्य आणि उत्साहाचं प्रतीक असणाऱ्या गणरायाला जिल्ह्यात 3 टप्प्यात निरोप देण्यात आला। पहिल्या टप्प्यात उत्साह आणि शांततेत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली। गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात विघ्नहर्ता गणरायाला भाविकांनी जड अंतकरणाने निरोप दिला आहे। गणपती बाप्पाच्या घोषणांनी वाशिम नगरी दुमदुमून गेली। वाशिम इथे सकाळपासूनच गणरायाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांची लगबग पाहायला मिळाली। मान्यवरांसह सर्वांचीच पावलं ढोल ताशांच्या तालावर विद्युत वेगानं थिरकताना पाहायला मिळाली। या उत्सवात मिरवणूक शिवाजी चौकातून पुढे गेली। यावर्षी 36 गणेश मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला असून मिरवणूक शांतपणे पार पडावी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा उत्सव आहे आणि तुम्ही मंडळी अतिशय उत्साहाने हा उत्सव साजरा करता। पोलीस प्रशासन तुमच्या बरोबर आहे, तुमचा आनंद कुठेही कमी होणार नाही यासाठी आम्ही उभे आहोत। तुम्हा सर्वांना शुभेच्छा। सर्व मिळून आपण हा उत्सव अतिशय चांगला करू आणि वाशिममधून एक चांगला संदेश सर्वांना देऊ की वाशिमकरमध्ये एक चांगला तऱ्हेने उत्सव पार पाडतो। त्यासाठी मी माझ्या पूर्ण प्रशासनातर्फे शुभेच्छा देतो।